दैवी आवाज अशा शब्दात ज्यांच्या गायकीचं वर्णन केलं जात होतं त्या गान कोकिळा लता मंगेशकर यांनी नऊशेपेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती तसंच वीसपेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं होतं मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत अनभिषिक्त गानसम्राज्ञी म्हणून त्यांनी नाव कमावलं अमृत स्वराने अजरामर झालेल्या लता दिदींच्या सुरेल प्रवासावर एस न्यूजचं हे विशेष वृत्त अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी तत्कालीन इंदोर संस्थानात जन्म झालेल्या लता दिदी या मंगेशकरांच्या घरातलं थोरलं अपत्य त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे रंगभूमीवरील एक कुशल गायक आणि अभिनेते होते दिनानाथ मंगेशकर यांनी तिच्यातली गानप्रतिभा लहानपणीच हेरली दिनानाथजींनी लता दिदी पाच वर्षाच्या असताना त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली त्यांच्यासोबत आशा उषा आणि मीना या त्यांच्या बहिणीही गायन शिकायच्या लता दिदींनी वयाच्या तेराव्या वर्षी गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं लहानपणी संगीत नाटकातून पंडित दीनानाथ मंगेशकरांची ही लेख व्यासपीठावर वावरू लागली एकोणीसशे बेचाळीसमध्ये मास्टर विनायक यांच्या नवयुग या चित्रपटासाठी त्यांनी गाण्याची सुरुवात केली एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये लता मंगेशकर मुंबईत आल्या आणि पार्श्वगायनाचं क्षेत्र त्यांच्यापुढं खुलं झालं मग मात्र त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही सुस्पष्ट शब्दोच्चार आणि अलौकिक आवाजाच्या जोरावर त्यांनी अढळ स्थान प्राप्त केलं तब्बल सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये तीस हजारांहून अधिक गाणी गायली तसेच वीसपेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं होतं एक प्यार का नगमा है राम तेरी गंगा मेली एक धारा एक मीरा आणि दीदी तेरा देवर दिवाना यासारख्या लोकप्रिय गाण्यांना लता मंगेशकर यांनी स्वरसाज चढवला होता ए मेरे वतन के लोगो हे लता दिदींनी गायलेलं गाणं लोकप्रिय झालं अनेक दशकांपासून त्यांनी आपल्या मधुर आवाजानं रसिकांची मनं जिंकली लता मंगेशकर यांना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पद्मभूषण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पद्मविभूषण आणि दोन हजार एकमध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं त्यांना दोन हजार नऊमध्ये ऑफिसर ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला गान कोकिळा दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या सरस्वती, अशा अक्षरशः शेकडो अद्वितीय विशेषणांनी नावाजलेल्या लता दिदी आज आपल्यातून निघून गेल्या सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवणाऱ्या लता मंगेशकर यांना एस न्यूजची भावपूर्ण श्रद्धांजली